स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर लास्ट मुमेंटला हे बघू शकता तुम्ही, एक नंतर तर चांगली अपसाईडला रॅली दिली आहे बँक निफ्टीने, एकदम डायरेक्ट आणि लास्टच कॅन्डल रेड बनवली, नाही तर सगळ्या हिरव्या कॅन्डल बनवल्या। ही रॅली कुठनं स्टार्ट झाली? 2:30 वाजतापासनं, तर 3:20 मिनिटापर्यंत कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन केलं आहे बँक निफ्टीनं। तर तो आजचा आपला टॉपिक नाही आहे, आजचा टॉपिक आहे आपला फिबोनाची रिट्रेसमेंट। तर ॲक्च्युली फिबोनाची रिट्रेसमेंट असते काय हे खूप लोकांना माहीत नाही। आता हे इथं तुम्ही बघू शकता की हा कंटिन्युअसली अपट्रेंड गेला आहे। तर आता हे तर माहीत आहे आपल्याला की एका टाईमला प्रॉफिट बुकिंग येणार, तर ते कोणत्या पॉईंटला येणार आणि आल्यावर ते कोणत्या लेवलपर्यंत प्रॉफिट बुकिंग होणार, इथे होणार 43,000 पर्यंत येणार बँक निफ्टी, त्यानंतर 42,800, 42,900 कुठपर्यंत जाऊ शकते रिट्रेस होऊन, हे माहीत करण्यासाठी आपण फिबोनाची रिट्रेसमेंट टूल वापरतो। आणि यांनी आपल्याला हे पण माहीत होते की आपण सपोज इथं शॉर्ट केलं तर आता कुठपर्यंत हा खाली जाणार, कारण की हा अपट्रेंड होता, थोडंसं रिट्रेसमेंट येणारच हे तर कन्फर्म आहे, तर ते रिट्रेसमेंट कुठपर्यंत जाणार आणि परत अपसाईडला रॅली कोणत्या पॉईंटपासून स्टार्ट होणार, आपण ते यांनी आयडेंटिफाय करू शकतो। बट हे पण एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, हे ॲक्युरेट असणार याची गॅरंटी नाही घेऊ शकत कोणी। तर बघूया फिबोनाची रिट्रेसमेंट टूल कसं वापरतात। फर्स्ट हे टेक्स्ट हटो तुम्ही। तर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की फिबोनाची रिट्रेसमेंट टूल हा कधी पण जितक्या जास्त मोठ्या टाईमफ्रेममध्ये वापरू तितका चांगला। आता हे 5 मिनिट आहे, याच्यात वापरून काही फायदा नाही, बट आपण वापरून बघूया। आता यामध्ये एक टॉप पॉईंट पकडू आपण आणि एक बॉटम पॉईंट, तर ही इथे बघू शकता तुम्ही। फर्स्ट ऍड करूया हे, फर्स्ट हे ऑलरेडी इथं जो तुम्हाला दिसणार फिब रिट्रेसमेंट हेच असते, कारण की तुम्हाला काही एरो मध्ये जाऊन क्लिक करायची गरज नाही, बाहेरच असते। याच्यावर क्लिक केलं तुम्ही की हा एक लोअर पॉईंट, इथून रॅली अपसाईडला चालू झाली। आणि सपोज करा या पॉईंटपासून आपल्याला दिसत आहे की इथं कन्सॉलिडेशन होऊन मार्केट म्हणजे बँक निफ्टी पळणं चालू झालं आहे, तर तो कोणत्या लेवलपर्यंत रिट्रेस होणार याच्यानुसार, तर आपण हे लेवल बनवून टाकलं। आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट असं सांगतो मी की याच्यावर क्लिक करून या सेटिंगमध्ये बाकीच्या हटवून टाकायचे, एवढ्या जास्तीची काही गरज नाही, कॉर्ड आपल्या स्टाईलमध्ये जायचं। आणि जशाही मी बंद केलं तुमच्या ज्या टिक राहणार आहे अशा टिक राहणार, त्या एक्स्ट्रा लेवलची काही गरज नाही, आपल्याला 0 to 1 इनफ आहे। तर हे बघा तुम्ही, मी ॲड केलं आहे, तर आता बरोबर या पॉईंटपासून रिट्रेसमेंट चालू झालं आहे। तर आता ते 0.5 आणि 0.6 हे एक क्रुशियल लेवल असते, यामध्ये तुम्ही दिसू शकता या झोनमध्ये कन्सॉलिडेशन सुद्धा झालं। तर फिबोनाची रिट्रेसमेंट असं म्हणते की फर्स्ट तर या 0.2 लेवलपर्यंत येणार, मग तिथून सपोर्ट घेणार, जर नाही घेतलं आणि ते तोडली तर 0.3 लेवलपर्यंत, आणि ते पण तुटली तर 0.5, आणि मग हे 0.6 आणि 0.5 मधातला जो रिजन आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट असते, इथून घ्यायलाच हवं त्याने, आणि जर नाही घेतलं तर समजून घ्या ब्रेकडाऊन आलं, असं फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणते आपल्याला। तर इथं तर एक हे पण होता 50 मूव्हिंग ॲव्हरेज, तर 50 सपोर्ट घेतला असे पकडू शकतो आपण। बट हे बघा तुम्ही 0.2 लेवलपासून थोडा बहुत सपोर्ट घेतला आहे मार्केटने, बँक निफ्टीने सॉरी। तर असं वापरतात, बट हे जितक्या मोठ्या टाईमफ्रेममध्ये वापरू आपण तितक्या ॲक्युरेट। तर आता हे तर 5 मिनिटमध्ये वापरलं आपण, बट आपण डेली कॅन्डल म्हणजे डेच्या टाईमफ्रेममध्ये वापरू, हे बघा डे। आणि आता हे खूप जणांना प्रॉब्लेम जाणार की कोणत्या पॉईंटपासून तर कोणत्या पॉईंटपर्यंत टाकायचं, तर मी एक सांगतो तुम्हाला, सजेस्ट करतो म्हणजे मी, असं जरुरी नाही आहे तुम्ही तेच केलं पाहिजे, की तुम्ही काय करायला हवं, फर्स्ट की रेझिस्टन्स फाईंड करावा प्रॉपर। आता एक मिनिट, हे ॲड ओपन झाली, हे बघा हा दिसत आहे तुम्हाला, एकदा दोनदा आणि तिसऱ्यांदा रेझिस्टन्स घेतला, तर फर्स्ट इथं हॉरिझॉन्टल लाईन टाकायला हवी तुम्ही, आपण बॉडीपासून बरं ठीक आहे इथून टाकूया, हे बघा एक हॉरिझॉन्टल लाईन टाकली आपण रेझिस्टन्सपाशी। आता तुम्हाला दिसले इथं की हा रेझिस्टन्स होता, तर आता एक सपोर्ट पण ओळखावाच, तसा तर हा पण एक चांगला रेझिस्टन्स आहे, बघा 1, 2, 3, 4 त्यानंतर इथं थोडं त्याच्यापाशी कन्सॉलिडेट होऊन तोडलंय, तर हा पण एक रेझिस्टन्स आहे। त्यानंतर सपोर्ट, तर सपोर्ट बघितला चांगला, तर हा एक खालची, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट। त्यानंतर आता आपण इतक्या दूर नाही जाऊया, इथेच एखादा सपोर्ट पकडून घेऊया, हा पकडूया, हा एक सपोर्ट। तर सपोर्ट पासून तर रेझिस्टन्स पर्यंत असं टाकायला हवं, बट आता इथं कसं आहे ऑल टाईम हाय केलेला आहे, आपल्याजवळ वर साईडला लेवल्स नाही, तर आपण काय करूया, हा रेझिस्टन्स होता
हा तुटलाय तर तो सपोर्ट झाला. तर आता आपण सपोर्ट आणि इथून थोडं मार्केट पडणं चालू झालंय तर आपण इथून टाकून बघूया. हे बघा या लेवलपासून आता इथे बघू शकता तुम्ही की हे इथून बरोबर झालं. आणि थांबा हे मोठं करतो मी तुम्हाला दिसणार म्हणजे 2 आवर्स करूया. हे बघा हे बघा इथे आलं हा सपोर्ट तोडला फर्स्ट तर फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार. त्यानंतर या 0.3 वाल्या सपोर्टपाशी बघा कन्सॉलिडेट केलं की नाही कन्सॉलिडेट केलं आणि इथून एक मॉर्निंग स्टार टाइप पॅटर्न बनून या 0.2 लेवलपर्यंतचे टार्गेट सुद्धा दिलते. त्यानंतर मग परत तोडला आणि यावेळेस थर्ड सपोर्ट पण तोडलाय बघा 0.3ची लेवल. मग 0.5 आणि 0.6च्या झोनमध्ये आलं तिथे तो पण तोडला ॲक्च्युली येणं. बट असं म्हणतात की या झोनपासून यानं यूटर्न मारायला हवं होतं बट ठीक आहे झाला तोडला तो. आपण आता इथं समजलं की आपल्याला डाऊन साईडला हे झाली सुरुवात. जर आपण इथं पुट पोझिशन घेतली असती तर बघा खालच्या एकदम 1 पॉईंट त्या 1 लेवलपर्यंत जे टार्गेट्स मिळाले असते आपल्याला आणि तिथून सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वर गेलं. हे बघा तर हे आता रिसेंटमुळे टाकलं मी 10 नोव्हेंबरपासनं तर आजची तारीख आहे 29 डिसेंबर. हे यापर्यंतच आहे. तर आता आपण थोडं पास्ट डाटा बघितला. आता मी खालच्या सपोर्टपासनं टाकतो फिबोनाची रिट्रेसमेंट. हे बघा इथनं टाकतो मी. हे बघा तर आता तुम्हाला दिसलं की या 0.5 लेवलला टच करून बरोबर सपोर्ट घेतला की कारण की ॲक्च्युअल अप ट्रेंड कुठं चालू झाला होता. फर्स्ट रिटर्न चालू झाला मग थोडं रिट्रेस झालं आणि कन्सॉलिडेट झालं आणि या फ्लॅग अँड पोल लाईक पॅटर्नचं त्यांनी ब्रेकआउट दिला आणि इथून अप ट्रेंड स्टार्ट झाला. तर मी या लेवलपासनं बरोबर टाकलंय ते थोडं वर करून घेऊया बस. हे बघा या लेवलपासनं बरोबर टाकले इथनं ब्रेकआउट आलं तर आणि बरोबर 0.5 आणि या 6च्या रिझनमध्ये येऊन त्यांनी वर जायला सुरुवात केली. हे बघा दिसलं तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण फिबोनाची रिट्रेसमेंट वापरतो आणि ते जितकं मोठ्या टाइमफ्रेममध्ये वापरू आपण ते तितकं चांगलं आहे. तर हे तुम्ही निफ्टीमध्ये सुद्धा वापरू शकता स्टॉक्समध्ये पण स्टॉक्स फ्युचर्स सगळ्या याच्यात तुम्ही वापरून बघू शकता. तर मला असं वाटते की तुम्हाला समजलं असणार फिबोनाची रिट्रेसमेंट ॲक्च्युली म्हणजे काय. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर टाकणार आणि सबस्क्राईबसुद्धा